करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. आयुष्यामध्ये, जीवनामध्ये प्रत्यक्षपणे वाट मोकळी करून दिलेली आहे. आपल्याला सर्व प्रकारचे रस्ते माहिती आहेत, परंतु कुठल्या मार्गावर नेमकं जायचं आहे, कुठल्या मार्गावर अनेक प्रकारचे अडथळे आहेत, कोणत्या मार्गावर अनेक प्रकारचे संकट प्रसंग ओढवलेली आहे, ते सुद्धा आपल्याला लढता यायला हवं. कारण प्रत्यक्षपणे आपल्याला प्रसंग आला की आपण प्रत्यक्षात रडत बसतो. कारण हरणं आणि जिंकणं यापेक्षा त्या रणांगणामध्ये आपण प्रत्यक्ष उभे राहणं गरजेचं. कारण हारजीत नक्कीच होत असते, आयुष्यात सुखदुःखही येतच असतात, परंतु उभं राहणं खेळपट्टीवर कायम गरजेचंच आहे. कारण भाग कसा दिलेला आहे, आपण कुणाची नक्कल करू नये. आपण इतरांची नक्कल करत असतो, इतरांना कमी लेखत असतो, आणि प्रत्यक्षात आपण आव्हान देत असतो ना. कोणाला आव्हान द्यायचं नाही आहे, कारण आपण आव्हान देताना विचार करत नाही की मी काय बोलत आहे. आणि एकदा दिलेला शब्द तो पूर्ण केल्याशिवाय आपण राहायचं नाही. कारण आपण एकदा बोलून गेलो ना, मग आपण बघा त्या शब्दाला जागत नाही. मग विचारणारी लोक बघा आपल्याला विचारतातच ना, अरे हा तू शब्द बोलून गेलेला होतास, मग दिल्या शब्दाला जागला का नाही. मग आपण काय म्हणणार, अरे मी मजाक मस्ती म्हणून बोलून गेलो. मग शेवटी आव्हान असंच असतं का? नाही ना. मग त्यातून आपली काय झाली, शेवटी फसगतच झाली ना. आपलीच फसवणूक आपणच केली, मग शेवटी आपलीच मान काय झाली, खाली गेली की नाही. कारण ताटमानीने जगणारी आपण प्रत्यक्षात आपण आपली मान कशामुळे झुकली, तर आपण आपल्या ज्याप्रमाणे आपण खोटं बोललेलो आहोत, आणि आपण त्यांच्या नजरेतून आणि प्रत्यक्षात आपण आपल्या नजरेतून खाली उतरलो. म्हणून कुणाची नक्कल करायची नाही. टी व्हीमध्ये मॅच पाहायला मिळते, तिथे लिहिलंय बघा, बाजूला लिहिलेलं असतं ना, 3 बॉलमध्ये 6 रन पाहिजेत. आपण मॅच पाहतो पण ऐकतो पण. आता जर त्यांनी काढली नाही, तर आपण घरात बसून जो क्रिकेटपट्टू आहे, जो खेळाडू आहे, त्याला आपण बोलणार 3 बॉलात 6 नाही काढले, त्याच्यामुळे मॅच हारली. ज्याप्रमाणे तो खेळपट्टीवर उतरलेला आहे, त्याला प्रसंग संकट येणारच. परंतु आपण घरात बसून नुसतं बोलण्याऐवजी त्या खेळपट्टीवर उभं राहणं गरजेचं, त्यावेळी समजतं. बरोबर की नाही? म्हणून सत्यासाठी तमाम गोष्टींचा त्याग करता यायला हवा. परंतु कोणत्याही कारणामुळे सत्याचा त्याग करू नये. आपण खरं बोलणं, खोटं बोलणं आपल्या आयुष्यात खरेपणा कधीच नसतो. खोटं बोलणं म्हणजे बघा सर्व काही मिळून जातं, बरोबर ना. एखाद्या गोष्टीसाठी आपण खोटं बोलत राहतो, ती गोष्ट मिळाली की आपण आपला सत्यपणा बाहेर काढत असतो, आपोआप निघत असतो. कारण सत्याचा नेहमी विजय होतोच ना. म्हणून डोळ्यात स्वप्न ज्याप्रमाणे आपण पाहत असतो, ते स्वप्न पूर्ण करता यायला हवं. आपण झोपेमध्ये सुद्धा स्वप्न पाहत असतो,
झोपेमध्ये स्वप्न पाहत असताना बघा प्रत्यक्षात जाग आली की स्वप्न नाहीसं होतं. म्हणून जगणं ठाऊक नसणाऱ्यांना वागायचं कसं हा कधीच प्रश्न पडला नाही त्यांना. कारण का, आयुष्यात आपण काहीही केलेलं नाही, मोठे होऊन आपण काय बनणार आहोत, काय करणार आहोत हेच जर आपल्याला माहिती नसेल तर सर्वजण जगत आहे त्याचप्रमाणे आपण सुद्धा जगत आहोत. आपल्याला ध्येय, आपल्याला ज्या शिखरापर्यंत पोहोचायचं आहे, आपल्याला जो टप्पा गाठायचा आहे त्याचा विचार करता यायला. आपल्याला जर कोणी विचारलं 10वीनंतर पुढे काय करणार, 12वीनंतर पुढे काय करणार, ग्रॅज्युएशननंतर पुढे शिक्षण काय घेणार, विचार करा, बोलतात की नाही, नक्कीच विचारणारे असतात, मोठे होऊन तू काय बनणार. आपण लाजतो आणि हसतोसुद्धा परंतु आपल्याला पुढचा टप्पा माहीत नसतो, बरोबर की नाही. म्हणून कपाळ असतो बघ आपला मस्तक, त्यावरती सुद्धा रेषा आहेत. ते शोधण्यापेक्षा कपाळावरती जो येणारा घाम आहे, आपण घेणारे कष्ट मेहनत याचा विचार करता यायला. आपण आपल्या नशिबावर अजून अवलंबून आहोत, परंतु नशीब पाहण्याऐवजी कर्म उत्तमाची असली पाहिजे, तरच आपल्याला नक्की फळप्राप्ती होणार. आपण म्हणतो बोलतो की तुझ्या कपाळावर भाग्य लिहिलेलं आहे, तुझ्या कपाळावरती जे रेषा आहेत त्या भाग्याच्या रेषा आहेत, तुझ्या नशिबामध्ये सर्व काही प्राप्त आहेत, परंतु जर कर्म केली नाही, काम केलं नाही तर काय प्राप्त होईल. म्हणून आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. आता विचार करा, आपण समुद्रात जातो की नाही, समुद्राच्या किनारी नक्कीच ना. त्या समुद्रावरून बघा, जर पाहायला गेलो समुद्राच्या किनारी आपण उभे आहोत, येणारी लाट हवा आपल्याला समुद्रापलीकडे नेऊ शकते का हो? अजिबातच नाही, बरोबर की नाही. कारण आपल्याला एखादा प्रवास करायचा आहे, जो टप्पा दिलेला आहे त्या टप्प्यामधूनच ती बोट जहाज जाणार, मधून जाणार नाही. कारण कितपर्यंत खोल आहे त्याची खोली आपल्याला माहिती नाही. त्याचप्रमाणे समुद्र म्हणजे आपला संपूर्णपणे देह, आणि त्यामध्ये मनाचा संपूर्णपणे जो झरा आहे तो देवाच्या चरणी समर्पित झाला पाहिजे, तरच आपले बाकीचे इंद्रिये, 5 ज्ञान इंद्रिये आणि 5 कर्म इंद्रिये उत्तमाचे झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मनाचा राजा कोण आहे, बरोबर की नाही. इंद्रियाचा राजा कोण आहे तर मन. आपण म्हणतो मी मनाचा राजा आहे, आपण मनाचे राजे आहोत, परंतु इंद्रियाचा राजा कोण आहे तर मन आहे. तर 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय मिळून हा 10 इंद्रियाचा, दश इंद्रियाचा नरदेह आहे, बरोबर की नाही. म्हणून भाग दिलेला आहे, श्रवण करता यायला हवं. आपण रडणारे नाही हो, बरोबर की नाही. आपल्याला शिकवण प्राप्त झालेली आहे, आपण आपल्या मेहनतीवर ठाम आहोत. आपल्याला सुद्धा 10 हा बघा प्रत्यक्षपणे बोटं आहेत, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, त्यांनासुद्धा 10 बोटं आहेत. आपण श्रीमंतांच्या लोकांकडे पाहत असतो, श्रीमंतांच्या मुलांकडे, श्रीमंतांच्या मुलीकडे आपण पाहत असतो की देवाने ह्यालाच कसं सर्व काही दिलं आहे, माझ्या आयुष्यात मला सर्व काही नाही दिलं. परंतु जर आपण कर्म केले ना तर त्यांच्यासुद्धा पुढे जाणारे आपण आहोत, एवढं सामर्थ्य आहे. परंतु आपण अजून तरी आपल्या नशिबाला दोष देत बसतो, कारण माझ्यात नशिबात मला काही नाही. आपण म्हणतो अरे कर्म कर, कुठे इन्व्हेस्टमेंट करायचे, कुठे पैसा गुंतवायचा आहे,
याचा विचार कर ना. परंतु आपण दुसरे काय करतील याचा विचार न करता आपण आपला स्वार्थीपणा आणत असतो. म्हणून उद्या तुमचा शेवटचा दिवस आहे या प्रकारचे, तरच आयुष्याला खरी मजा येणार आहे. आपण आजचं काम उद्यावर ढकलतो, उद्याचं काम परवावर ढकलतो, त्यामुळे काय होतं आपल्याला आळसपणा येतो. आळसपणा आला की बघा एखादी मॅच चालू आहे, त्या मॅचमध्ये सराव करत असतात की नाही, बघा सराव होत असतं, सरावनंतर डायरेक्ट फायनल मॅच होत नाही आहे, बरोबर की नाही, का डायरेक्ट फायनल मॅच नाही आहे. 10 टीम असले तर प्रत्यक्षात कोणती टीम कुठपर्यंत पोहोचलेली आहे त्यांची सेमीफायनल होत असते. सेमीफायनलमधून जे जिंकलेले आहेत त्यातून निवडून ते फायनलला पोहोचतात. त्याचप्रमाणे आपण शाळेमध्ये शिकत असतो की नाही, नक्कीच. डायरेक्ट आपली वार्षिक परीक्षा होते का हो, नाही आहे. आधी घटक चाचणी होते, नंतर 6 माही होते, नंतर बघा प्रत्यक्षात 9 माही, नंतर मग वार्षिक परीक्षा होते. का डायरेक्ट वार्षिक परीक्षा झाली की मोकळा, नाही हो. तसंच देहाचा भाग आहे, शिकवण प्राप्त झालेली आहे, परंतु घेणं काय आहे तर प्रत्यक्षात भाग दिलेला आहे. आयुष्यात कधी रडायचं नाही हो, किती प्रसंग येऊ दे, किती बघा संकट येऊ दे, देवाच्या चरणी नतमस्तक होऊन मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पायदुनी निवेदन ठेवता यायला हवं. हे परमेश्वरा, तुझा हा नरदेह आहे, या नरदेहावरती हा जो संकट प्रसंग ओढवलेला आहे त्यातून या देहाला मोकळं कर. बघा सद्गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जर तुझी मागणी असेल ना तर नक्कीच पुरवठा. बघा परमेश्वर करत असतो, फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. परंतु आपला विश्वास नाही, आपल्यावरती थोडंफार संकट आलं की आपण घरात बसून रडत बसतो. आपला देह रडणारा नाही व प्रत्यक्षात लढणारा आहे, कारण 84 फेरा काय कमी आहे हो. आपल्याला जो नाशवंत देह प्राप्त झालेला आहे, परंतु 84 फेरा पूर्ण करून जो नरदेह प्राप्त झालेला आहे ना, हा आयुष्यात कुठे मिळणारा नाही आहे, बरोबर की नाही, याची जाणीव असली पाहिजे. हा सोन्यासारखा देह आहे, परंतु सोन्यासारखा जरी देह असला तरी आपला देह बघा लोखंडाला स्पर्श कशाचा आहे, तर परिसराचा आहे, बरोबर की नाही. मग आपला देह सोन्यासारखा जरी असला तरी हा आपल्या देवाच्या चरणी जर आला ना तर नक्कीच उत्तमच आहे. जववरी चंदन झिजेना, चंदनाला सुगंध केव्हा प्राप्त होतो, चंदन नुसतं चंदनाचं लाकूड त्याला सुगंध नाही आहे. ज्यावेळी तो चंदनाचा तुकडा, चंदनाच्या लाकडाचा तुकडा ज्यावेळी पाटावर उगाळला जातो त्यावेळी त्याला सुगंध येतो. मग त्याचप्रमाणे जी शिकवण आहे त्या शिकवणीमध्ये जर आपला देह असेल ना तर नक्कीच सुगंध हा आपल्याला प्राप्त होणार आहे, बरोबर की नाही. म्हणून मी देवाचा आणि देव माझा. जय जय रघुवीर समर्थ.